राज्य में सभी कारागृहों में कैदियों व उनके परिजनों की चर्चा के लिए स्मार्ट टेलीफोन बूथ सिस्टम लगाए जाएंगे। शुक्रवार को राज्य कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता ने जानकारी दी। सेंट्रल जेल के निरीक्षण के बाद पत्रकारों से चर्चा में उन्होंने कहा कि सभी कारागृहों में आवश्यक सुधार के प्रयास किए जा रहे हैं। राज्य के कारागृहों में क्षमता से 2 गुना संख्या में कैदी है, लिहाजा जिला स्तर पर कारागृह निर्माण का निर्णय लिया गया है। इस सिस्टम के माध्यम से कारागृह में बंद कैदियों को अपने परिजनों से एक निश्चित समय पर निश्चित अवधि में बातचीत करने की सुविधा होगी। फोन पर होने वाली बातचीत विभाग के पास रिकॉर्ड रहेगी। प्रिजनर वेबसाइट के माध्यम से वीडियो कॉलिंग की व्यवस्था भी कैदियों को उपलब्ध कराई गई है। मादक पदार्थों की जाँच के लिए डिटेक्टर लगाने की व्यवस्था की जाएगी। सध्या महाराष्ट्रातला आपल्याकडे कॅपॅसिटी जे प्रिझनची आहेत सगळे मिळून ओपन जेल आणि क्लोज जेल मिळून जवळपास 24,000 आहेत, पण आपल्याकडे 42,000 एकूण कैदी आहेत। ते ओव्हरक्राउडिंग कमी करण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी कॅपॅसिटी वाढवणे किंवा नवीन जेल स्टॅब्लिश करणे याच्यासाठी शासन स्तरावर आमच्या स्तरावर कारवाई सुरू आहेत। सध्या पालघर आणि नगरची जे जेल आहेत नवीन प्रिझन ते तयार करतो। याशिवाय आपण मुंबईमध्ये आणि नंतर येरवडामध्ये 3,000 लोकांचा एक नवीन जेल तयार करणार आहेत। इतर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला जिथे आपला प्रिझन नाही जसं गोंदिया हिंगोली तिथे पण आपण प्रिझन तयार करणार नवीन। हे सगळे केल्यानंतर जे ओव्हरक्राउडिंग आहे ते काही प्रमाणात कमी होईल। देख दोन गोष्टी आहे, एक तर कायद्याची सुविधा, आपला नियममध्ये जे आहे ते आपण सुविधा जे काही आपला शक्य आहे ते जसं आपण म्हणणं की मुलाखतचे वेळ वाढवणे, प्रत्यक्ष मुलाखत काउंटर वाढवणे, फोनची सुविधा उपलब्ध करून देणे, गादी उपलब्ध करून देणे, कॅन्टीनचे आयटम वाढवणे, मग आपला इतर गरम पाण्याची सोय करणे किंवा इनेबलिंग सँक्शन करणे, क्रेच आपला पालनघर सुरू करणे, हे सगळ्या गोष्टी आपण करतो। दररोज आपण काही ना काही जे काही आपला डिमांड असतात आणि जे काही आपले रिसोर्सेस त्यापर्यंत मॅच झाला तर आपण तातडीने करतो। त्याशिवाय सिक्युरिटी अपग्रेडेशनसाठी आपण एक CCTVचे चालू आहेत, आपण 2,000 अधिक पोस्ट मागून घेतलेल्या आहेत आणि इतर जे काही करता येईल इक्विपमेंट खरेदी ड्रोन किंवा बॅगेज स्कॅनर हे सगळं आपण करतो। आमच्या नवीनपैकी एक आपण जे एअरपोर्टला असता बॉडी स्कॅनर ते पण आम्ही खरेदी करण्याच्या मार्गावर आहे, आम्ही सुरू केलेले आहेत आणि एक्सपेरिमेंट चांगला आहेत। 40 आपण लावलेले आहेत बूथ आणि गव्हर्नमेंटला आपण पूर्ण महाराष्ट्राचा सगळे जेलला करण्याची परवानगी मागितलेली आहे। लवकरच ते परवानगी आल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपण सगळे ठिकाणी इन्क्लुडिंग नागपूर। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।